दाम्पत्याला उदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आता राणा दाम्पत्याची जेलमध्ये रवानगी होती आहे. मुंबई भायखळा आणि तळोजा जेल अशा दोन ठिकाणी नवनीत राणा आणि रवी राणा मुक्रमे यांची ही रवानगी होती आहे. त्यांना आता नेलं जात आहे. राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज त्यांची या प्रकरणी सुनावणी झाली आणि त्यामध्ये त्यांना जेलमध्ये नेलं जात आहे. रवी राणा सध्या आता आपल्याला दिसत आहेत. त्यांची तळोजा जेलमध्ये रवानगी होती आहे. सांताक्रूझ पोलीस ठाण्यातून आता जेलमध्ये ही रवानगी होती आहे. राणा दाम्पत्य हनुमान चालीसा पठण करणार होते, मात्र त्यांनी शिवसैनिकांच्या आक्रमकतेपुढे माघार घेतली आणि त्यानंतर त्यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि त्यामध्ये आता त्यांची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर त्यांना आता जेलमध्ये पाठवलं जातं आहे. त्याआधी त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आणि त्यानंतर रवी राणा यांची तळोजा जेलमध्ये तर नवनीत राणा यांची भायखळा जेलमध्ये रवानगी होती. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांच्याकडून. मेघा, रवी राणा आत्ता आपल्याला दिसत आहे, त्यांची तळोजा जेलमध्ये रवानगी होती, काय अधिक माहिती? दुपारी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती आणि त्यानंतर खरं तर त्यांना काही तासातच कारागृहामध्ये पाठवायला हवं होतं, मात्र मेडिकल टेस्ट किंवा सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे त्यामुळे त्यांना कोरोना टेस्टही करावी लागली आणि कोरोना टेस्टचा रिपोर्ट आहे तो यायला बराच कालावधी गेला, कारण त्यांची कोरोना टेस्ट घ्यायला ॲम्ब्युलन्स 4 वाजता आली आणि त्यानंतर त्याचा रिपोर्ट यायला परत काही तास लागले आणि त्याचमुळे आत्ता उशिरा त्यांना आता सांताक्रूझ पोलीस स्टेशनमधून बाहेर काढलेलं आहे आणि आता भायखळा कारागृहाकडे राणा दाम्पत्याला घेऊन पोलीस निघालेले आहेत आणि अगदी काही वेळातच दोघांनाही कारागृहामध्ये आता पोहोचवलं जाईल, पण त्यांची रवानगी केली जाईल. नवनीत राणा यांची भायखळाच्या इथल्या महिला जेलमध्ये रवानगी केली जाईल, तर रवी राणा यांची तळोजा जेलमध्ये त्यांना घेऊन जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 29 एप्रिलपर्यंत त्यांना कारागृहातच आता त्यांना 29 एप्रिलपर्यंत राहावं लागणार आहे आणि 29 एप्रिलला त्यांनी जर जामीन केलं आहे त्याच्यावर सुनावणी होणार आहे. दरम्यान अशी एक शक्यता आहे की उद्या ते हायकोर्टामध्ये हा पूर्ण गुन्हाच आहे हा रद्द करण्यात यावा याबाबतही याचिका दाखल करण्याची एक शक्यता आहे. मात्र ते आता उद्या स्पष्ट होईल, ते करतील की नाही, मात्र आजची रात्र तरी किमान त्यांना आता जेलमध्ये काढावी लागणार आहे आणि पुढचे 29 एप्रिलपर्यंत देखील त्यांना जेलमध्येच काढावी लागण्याची शक्यता आहे किमान. जसं तुम्ही सांगितलं की रवी राणा यांना तळोजा जेलमध्ये नेलं जाऊ शकतं, पण आत्ता सध्या तरी या दोघांनाही भायखळा जेलच्याच दिशेनं नेलं जात आहे. हिमाली, महिलांचं जे जेल आहे ते भायखळ्यामध्येच आहे, त्यामुळे नवनीत राणा यांना भायखळ्यामध्येच ठेवलं जाईल, तर दुसरीकडे जे रवी राणा आहेत त्यांना आर्थर रोड मध्ये म्हणजे भायखळ्यामध्ये जे आर्थर रोड कारागृह आहे तिथे नेलं जाईल. तर तिथे क्षमता जर नसेल, कैद्यांसाठी क्षमता पूर्णपणे भरलेली आहे नाही तिथे शिल्लक अशी एक माहिती मिळत आहे, त्यामुळे आर्थर रोड प्रशासनाचं एक त्यांना पत्र घ्यावं लागेल आणि ते पत्र घेऊन त्यांना तळोजाला निमंत्रण दिलं जाण्याची शक्यता आहे. आणि जर आर्थर रोड कारागृहामध्ये जागा असेल तर रवी राणा यांना आर्थर रोड कारागृहातही ठेवलं जाऊ शकतं, मात्र मिळालेल्या माहितीनुसार आर्थर रोडची क्षमता आहे की तिथे क्षमता पूर्णपणे संपलेली आहे आणि त्याचमुळे त्यांना आता तळोजा जेलमध्ये घेऊन जाण्याची शक्यता आहे.